ठाण्यामध्ये 1.5 वर्ष मुलाचं अपहरण करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली. 4 फेब्रुवारीला मुंब्रा इथून 10 महिन्यांच्या सलमान नावाच्या मुलाचं बुरखादारी महिलेनं अपहरण केलं होतं. मार्च महिन्याच्या अखेरीस सीएसएमटी रेल्वे स्थानकातून एका बाळाचं अपहरण झालं होतं. या अपहरणाची दृश्य सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली होती. याच दृश्यांच्या आधारे ठाणे पोलिसांनी सलमानच्या अपहरणकर्त्या महिलेला बेड्या ठोकल्यात. सलमानला उचलून नेणाऱ्या महिलेची शरीरयष्टी सीएसएमटीमधून बाळ चोरणाऱ्या महिलेशी मिळती जुळती असल्यानं ही महिला आणि सलमानचं अपहरण करणारी महिला या दोन्ही एकच असाव्यात असा संशय गुन्हे शाखेच्या पोलिसांना आला. त्यानुसार तपासाची चक्र फिरवत नीलम संजयपुरा या महिलेला नाशिकमधून अटक करण्यात आली. तिच्या घरात 1-2 महिन्यांचं बाळ सापडलं. अटक केल्यानंतर तिनं सीएसएमटी इथून बाळ चोरल्याची कबुलीही दिली आहे. सीएसटी रेल्वे स्टेशनवरती 1-2 महिन्याच्या मुलाचं किडनॅपिंग झालं होतं आणि सीएसटी रेल्वे जे पोलीस स्टेशन आहे रेल्वेचं त्या ठिकाणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 29 मार्चची ही घटना होती आणि आम्ही रेल्वे पोलिसांसोबत आम्ही ही मोहीम राबवत होतो. तर आपण काल आपली टीम नाशिकमध्ये गेली होती आणि त्या महिलेला आणि त्या बाळाला आपण ताब्यात घेतले आणि आपण ते सुखरूपपणे आता तिच्या आईवडिलांकडे आपण त्याला सुपूर्द करणार, पूर्णपणे सखोल तपास करणार आहोत.